मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मी आत्ता आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये. आपण बघतोय की जोरदार वाऱ्यांसह हा मुसळधार पाऊस जो आहे हा सुरू झालेला आहे मुंबईमध्ये. जसा जसा हा पाऊस सुरू झाला तसा ट्रॅफिकचा वेग जो आहे तो सुद्धा म्हणजे गाड्यांचा वेग मुळात मंदावलेला आहे. ट्रॅफिक आता रस्त्यांवरती जाणवू लागलेला आहे. जे गुलाब चक्रीवादळ आहे जे रविवारी 27 सप्टेंबरला आंध्र प्रदेशमध्ये धडकलं आणि त्याचाच हा परिणाम आहे असं हवामान खात्याकडून सांगितलं गेलं होतं. 27 तारखेला जरी हे धडकलं असलं तरी 2 दिवस म्हणजे सोमवार मंगळवार हे 2 दिवस याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा जाणवणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं गेलेलं होतं. त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशाच्या अनेक भागांमध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलाय. अनेक ठिकाणी पूरस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये कोकण, ठाणे, रायगड, पालघर या भागामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आता दुपारपासून या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नागरी या भागातले जे नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहावं या संदर्भातला इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शाहिद शेखसह प्राजक्ता पोळ, BBC मराठी, मुंबई.